नमस्कार बालमित्रांनो चाळीस दिवसात वाचन लेखन या उपक्रमा अंतर्गत तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत या उपक्रमाचा आज दिवस आहे बत्तीसवा आणि आजची दिनांक आहे तेवीस एक दोन हजार एकवीस मागच्या तासिकेला आपण काय पाहिलं रे तर रांगोळीमध्ये आपण आत्तापर्यंत शिकलेल्या व्यंजनांचा सराव केला काही जणांनी मला व्हिडिओ पाठवला तर काही जणांनी पाठवलाच नाही सर्वांनी सराव करायचा ज्यांनाही काढता आले नाहीत ना व्यंजने त्यांनी पाटीवर वहीवर खड्यानं रांगोळीमध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये सराव करून पाहायचा आणि मला नंतर व्हिडिओ पाठवायचा आता मुलांना आज आपण दोन व्यंजने शिकणार आहोत कोणती आहेत बरं ती पहा बरं चित्रात तुम्हाला काय दिसतंय काय आहे रे क्षत्रिय क्षत्रिय म्हणजे लढणारा लढवय्या बरोबर आहे की नाही त्या क्षत्रियाच क्ष आपण शिकणार आहोत त्याचबरोबर पहा बरं पुढे चित्रात काय दिसतंय काय आहे रे संत ज्ञानेश्वर माऊली अगदी बरोबर आणि त्यात ज्ञानेश्वर माऊलींचा अज्ञ हे दोन व्यंजने आज आपण शिकणार आहोत आता मुलांना सुरुवातीला आपण एक फूल काढून घेऊया आवडताना तुम्हाला फूल नक्कीच आवडतं आणि आता काढायला पण येत आहे अगदी सोपं आहे तुमच्या आवडीचं फूल काढूया पहा झालं फूल काढून कशाच फूल काढतोय आपण क्ष पहा मुलांना हे पहा हाय आहे हे उमटलं नाही थोडस हा हा आहे क्ष काय क्ष आणि आता मुलांना आपण चित्रात पहा बरं तुम्ही काय पाहिलं रे हा पुन्हा एकदा पहा काय आहे क्षत्रिय अगदी बरोबर हे पहा क्षत्रिय आता पहा मुलांना काय दिसते रे चित्रामध्ये तुम्हाला हा काय दिसत पक्षी उठताना दिसतायत बरोबर आहे की नाही हा पक्षी वाचवले पाहिजेत बरं आणि मुलांना आपण आपल्या अंगणात काय केलं पाहिजे पक्ष्यांसाठी पाणी ठेवलं पाहिजे चारा ठेवला पाहिजे आपण पक्षी वाचवले पाहिजेत आता पक्ष्यांची संख्या खूप कमी झाली आहे पण पक्षी असतील तर ह्या निसर्गाचं वातावरणही छान राहतं त्यांचा आवाजही आपल्याला ऐकला की आपलं मन प्रसन्न होतं हे पहा मुलांना पक्षी काबर काडले का बरं काढले मी हे पक्षी सुरुवातच क्षणी व्हावी असं काही नाही तर ते कोठेही येऊ शकतं याचं उदाहरण म्हणून हे पक्षी मी तुम्हाला दाखवलेत आता पहा मुलांना पुढे काय दिसतंय रे काय आहे रे हे माहिती का तुम्हाला पाहिलंय का तुम्ही पहा आपण खूप दूरवर पाहिलं ना तर आकाश जमिनीला टेकल्याचा भास होतो होतो का रे असं वाटतं कुठेतरी टेकलंय आकाश वाटतं ना पण ते टेकलेलं नसतं पण ही जी आपली काल्पनिक आपली जी कल्पना आहे की नाही हा यालाच काय म्हणतात क्षितिज आपल्या टेकल्यासारखं वाटणं आकाश जमिनीला टेकल्यासारखं वाटणं या काल्पनिक रेषेलाच काय म्हणतात ती लांब दिसते की नाही टेकलंय म्हणजे आणि त्याला म्हणायचं क्षितिज असं म्हटल्या जातं हे क्षितीज आपल्याला का दिसतं बरं खरं खर कारण काय आहे तर आपल्या डोळ्याच्या नजरेची क्षमता पर्यंतच असते म्हणून आपल्याला ते टेकल्यासारखं दिसतं वास्तविक पात्र ते टेकलेलं नसतं आणि पृथ्वी कशी आहे मुलांना तर ती गोलाकार आहे या कारणामुळे आपल्याला क्षितिज दिसतं बर हे पहा क्षितिज क्षितिज आता पहा मुलांना पुढे काय आहे रे पहा बर कोणता शब्द आहे हा हे पहा काय आहे रे पुढे काय आहे रे हे पहा आहे क्षण काय आहे क्षण काय काढले रे मी क्षण आणि पहा मुलांना क्षण म्हणजे आहे ती वेळ आपल्याकडे जी वेळ आहे ना ती वेळ म्हणजे आपला आपला आनंद झाला की आपण आनंद साजरा करायचा म्हणजे आनंद घ्यायचा कारण आपलं हे जीवन क्षणभंगूर आहे जो क्षण आलाय आनंद झाला की आनंद आनंद व्यक्त करायचा साजरा करायचा मिळून मिसळून राहायचं म्हणजे आणि आता तुमचा अभ्यास करण्याचं वय खेळण्याचं पण वय अभ्यासही भरपूर करायचा खेळायचंही भरपूर म्हणजे खेळण्यातूनही आनंद मिळतो अभ्यासातूनही आनंद मिळतो त्याचबरोबर आईबाबांना म्हाताऱ्या माणसांना अपंग माणसांना मदत करायची जेवढं होईल तेवढं त्याच्यामध्ये आनंद मिळवायचा म्हणजे आहे त्या क्षणामध्ये आनंद मिळवत राहायचं पहा पुढे काय रे पहा क्षमा हे पहा मुलांना क्षमा म्हणजे माहिती आहे का मुलांना एखादी चूक जरी झाली तरी त्याला क्षमा करायला हवी हा म्हणजे एकदा चूक झाली की आपली आपले आई बाबा आपल्याला समजावून सांगतात हे की नाही क्षमाच करतात ना हा आपण परत परत चूक केली तर मग काय ती चूक नसते तो गुन्हा असतो हे की नाही मग त्याला शिक्षा भेटते पण मुलांना आपण चुका करायच्याच नाहीत आणि याच्यातून धडा काय घ्यायचा की आपणही काय करायचं एखाद्याला क्षमा करायचं म्हणजे त्याच्याकडून नकळत चूक झाली असेल ना तर क्षमा करायला काही हरकत नाही मुद्दाम केली असेल ना तर मग क्षमा नको पण नकळत घडलेल्या चुकीला क्षमा करायला हवी क्षमा हे खूप असं छान साधन आहे आणि माणुसकीमध्ये क्षमा असलीच पाहिजे आपण माणसांमध्ये राहतो या समाजामध्ये राहतो की नाही मग आपल्याकडे क्षमाशील हा गुण असावाच आणि तो असलाच पाहिजे आता पहा मुलांना पुढे काय आहे रे काय वाचा बरं हा अक्षय काय आहे अक्षय आणि मुलांना अक्षय हे, हे मुलाचं पण नाव असतं ऐकलंय ना तुम्ही हा आणि अक्षय म्हणजे कधीही न संपणार असं पण आहे म्हणजे ते कधी संपत नाही असं बर मुलांना मग आज आपण काय पाहिलं रे बाळांनो क्ष ची काही शब्द पाहिलेत सगळी नाही असे खूप सारे शब्द आहेत ते तुम्ही शोधायचे मग ते क्ष कोठे येऊ सुरुवातीला येऊ किंवा शेवटी येऊ किंवा मध्यभागी येऊ कोठे येऊ असे क्ष चे शब्द तुम्ही शोधायचे हे पहा काय रे क्षेत्रिय वाचा बरं आता तुम्हाला वाचता लागले ना क्षत्रिय क्षत्रियाचा क्ष पक्षी पक्षाचा क्ष क्षितिज क्षितिजाचा क्ष क्षण ग्षन, क्षणाचा क्ष क्षमा क्षमाचा क्ष अक्षय अक्षयचा क्ष हे पहा आपण हे क्ष पाहतोय क्ष कसा उच्चार क्ष 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 वेगळं आणि क्ष वेगळं जो हो दिलेला असतो आपण क्ष हा आता हे क्ष कसं काढायचं हे थोडक्यात पाहूया हे पहा मुलांना सुरुवात इथून अशी करायची हे पहा एक गोलगोटी आणि अर्धा गोल आणि त्याला परत असं शेपटीसारखं आणि हे थोडंसं उमटलं नाही आणि हे पहा अशी उभी रेग आणि आडवी रेग हे झालं क्ष काय झालं अरे मुलांना क्ष मनाभर तुम्ही क्ष क्ष आता एक ओळ काढून घेऊयात आणि असंच काढायचं हे पा अशी सुरुवात करायची अशी 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 हे क्ष काय बोलायचं पण मुलांना काय बोलायचं क्ष क्ष असं पूर्ण ओळ भरून पूर्ण या पानाच्या सगळ्या ओळी भरून काढायचं आता मुलांना पुढचं अक्षर आहे ते म्हणजे ज्ञ रे ज्ञानेश्वराचं हे पहा मुलांना हे आहे ज्ञ आणि आता मुलांना आपण काय करूया एक ना नवीन काहीतरी चित्र काढायला शिकूया काय काढायचं वर आठवा वर काय काढायचं हा मी काय करते तुम्हाला आज एक फुलपाखरू काढायला शिकवते आवडेल ना तुम्हाला किती सुंदर असतात ना फुलपाखरं पाहिलेत ना तुम्ही बागेत गेलात किंवा शेतामध्ये जरी गेलात तरी फुलपाखरं वेगवेगळ्या रंगाचे असतात त्यांच्याकडं पाहिलं की खूप छान असं वाटतं बरोबर आहे की नाही तर मग आज आपण काय करूयात मुलांना फुलपाखरू काढायला शिकूयात आवडेल ना तुम्हाला हा आणि उद्या तुम्ही ते काढायचं बरं म्हणजे आता सध्या माझ्यासोबत काढा आणि नंतर मग आणखी एकदा काढा त्याच्यामध्ये शब्द लिहा ज्ञचे आणि त्याचा फोटो मला पाठवा त्या अभ्यासाचा आता पहा मुलांना हा वरचा भाग मोठा झाला ना म्हणून मी याला आतून रेश ओढली हे पहा मुलांना झालं काढून आणि आता पहा बरे चित्रात काय दिसतंय रे काय आहे ज्ञानेश्वर अगदी बरोबर काय आहेत ज्ञानेश्वर माऊली बर, बर मुलांना आता पहा मुलांना काय आहे रे पुढं ज्ञान हा शब्द आहे पुस्तकाचं चित्र दाखवले की नाही हे पहा मुलांना या जगामध्ये खूप ज्ञान आहे फक्त ते आपण घ्यायला हवं आपण नेहमी ज्ञान घेत राहायचं आणि ज्ञान आपल्याकडं आहे ते इतरांनाही द्यायचं ज्ञान दिल्यानं वाढतो नेहमी पुस्तकं वाचत राहायचे आता तुम्ही आता एकदा का वाचन लेखन शिकलात ना मग आपण भरपूर पुस्तक वाचण्याचा सराव घेऊया आणि तुम्हाला आवडही निर्माण होईल पुस्तक वाचण्याची त्याचबरोबर पुस्तकातून खूप ज्ञान मिळतं आणि सुरुवातच इले की ज्ञानाची आता इथं इतु, इथून पुढं तुम्हाला जे जे मिळेल ते सगळं ज्ञान घेत राहायचं आणि खूप असं ज्ञान आहे या जगामध्ये ते सगळं घेत राहायचं आणि शेवटपर्यंत माणसाने ज्ञान घ्यायलाच हवं ज्ञानानीच माणूस सुसंस्कृत बनतो आता पहा मुलांना पुढे काय आहे रे काय आहे विज्ञान हे पहा मुलांना काय आहे विज्ञान हे पहा आता सगळं जग विज्ञानावरच आधारित आहे आणि विज्ञानाचा पुरावा असल्याशिवाय आपण कोणती गोष्ट मान्य करतो का नाही आणि खूप असं महत्वाचं आहे आणि आपल्याला ते पटतंही आणि आपण मग शिकाय आपण खूप शिकायला हवं आता पहा मुलांना पुढे कोणता शब्द आहे रे आज्ञा वाचला की नाही तुम्ही हे पहा मुलांना हे पहा असंच काढायचं आज्ञा म्हणजे आई वडिलांनी काही काम सांगितलं किंवा मोठ्या माणसांनी कोणी काम सांगितलं की त्यांची ती आज्ञा पाळायची त्यांनी सांगितलेलं ऐकायचं आणि ते काम पूर्ण करायचं मोठ्यांचं नेहमी ऐकायचं त्यांचा आदर करायचा आणि त्यांनी त्यांचं ऐकल्यामुळेच आपणही आपल्या विचारानं मोठं बनत असतो मोठ्यांचं ऐकायलाच हवं आणि ते आपल्या भल्यासाठीच असतं आता पहा बरं पुढे काय आहे हा हा आहे यज्ञ आपण पाहिलं होतं की नाही हा आणि आता पहा हे कशाच काय एवढा मोठा ग्रंथ कशाचा आहे रे हा आहे ज्ञानेश्वरी पहा मुलांना हा ग्रंथ एवढा मोठा ग्रंथ आहे आणि या ज्ञानेश्वर माऊलीनी खूप लहान असताना ही ज्ञानेश्वरी लिहिली आणि जीवनाचं खरं ज्ञान जीवन कसं जगायचं हे सगळं या ग्रंथात सांगितलेलं आहे एवढ्या लहानपणी एवढ्या वयाच्या लहानपणी त्यांनी एवढं सगळं केलं आपण हे वाचायला हवं तुम्ही वाचायला शिकलात की आपण दररोज एक पान ज्ञानेश्वरीचं वाचन करायचं सकाळी आंघोळ केल्याबरोबर देवाला दिवा लावायचं आणि ज्ञानेश्वरीचं एक पान वाचन करायचं आता आपल्याला वाचायला आलं की आपण सुरुवात करूया त्याचं मराठी रूपांतर पण केलेलं आहे आता पहा मुलांना तुम्हाला आवडलं का रे फुल फुल हे फुलपाखरू कशाच आहे रे हे फुलपाखरू हे पहा कशाचं आहे रे ज्ञ कशाचं आहे ज्ञच आणि हे गोल ना एकसारखे आले तरी चालतील वाकडे तिकडे आले तरी चालतील माझ्याकडून हा गोल आहे आणि हा थोडासा झाला आहे काही काही हरकत नाही आणि पहा मुलांनो आता आपण कशाची शब्द पाहिले रे ज्ञची आणि चित्र पण पाहिली काही मोजकीच पाहिले आणखी खूप सारे शब्द आहेत ते तुम्ही शोधा आणि तुमच्या वहीमध्ये लिहिलं तरी चालेल लिहिण्याचा प्रयत्न करा आईबाबांची मदत घ्या आणि त्याचा फोटो मला पाठवा आता पहा ज्ञान आता इथून सुरुवात करूया ज्ञानेश्वर वाचा बरं ज्ञानेश्वर ज्ञला द्न्या, काना दिलाय हे काय द्न्या, ज्ञ द्न्या, ज्ञ ज्ञला काना दिलाय ज्ञानेश्वर ज्ञानेश्वराचा ज्ञ ज्ञान ज्ञानाचा ज्ञ विज्ञान विज्ञानाचा ज्ञ आज्ञा आज्ञेचा ज्ञ यज्ञ यज्ञाचा ज्ञ पहा हे का दिलंय मी तर शेवटी पण ज्ञ येऊ शकतो इथं मध्ये आले इथं सुरुवातीला आले ज्ञ कोठे येऊ द्या असे शब्द आपल्याला शोधायचे आहेत फक्त तिथं त्यामध्ये त्या शब्दामध्ये ज्ञ असावं ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीचा ज्ञ पहा मुलांना आता हे ज्ञ कसं काढायचं हे थोडक्यात पाहूया हे पाहिलं ना तुम्ही ज्ञानेश्वराचा ज्ञ ज्ञानाचा ज्ञ आज्ञाचा ज्ञ ज्ञानेश्वरीचा ज्ञ विज्ञानाचा ज्ञ यज्ञाचा ज्ञ आता पहा मुलांना तर कसं काढायचं हे पहा मुलांना अशी अडवी रेख थोडीशी अशी न्यायची अर्धा गोल काढायचा आणि शेपटी आकार ही उभी रेख आणि आडवी रेख हे झालं ज्ञ आता एक ओळ काढून घेऊया आणि वाचत वाजत काढायचं मुलांना हे पहा ज्ञ 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 म्हणा बरं ज्ञ ज्ञ हे पूर्ण पान भरून काढायचं हे रंगवता आलं तर रंगवा आणि मला त्याचा फोटो पाठवा आणखी शब्द शोधा बरं याचे आणि मुलांना याला पण तेल खडून रंगवायचं आणि एक पान क्षचा अभ्यास म्हणजे हे फूल रंगवायचं एक पान भरून क्ष एक पान भरून क्ष काढायचं हे पण रंगवायचं आणि एक पान भरून ज्ञ काढायचं आणि तो अभ्यास मला पाठवायचा चला तर बालमित्रांनो भेटूया पुढच्या तासिकेला आता आपले सगळे व्यंजन शिकून झालेत दररोज सराव करा जेवढे शिकलेत तेवढे म्हणजे जा सगळे झाले जवळजवळ व्यंजन आता उद्या आपण दोन स्वर शिकणार आहोत स्वर बाकीत आपले ते शिकणार आहोत चला तर भेटूया उद्याच्या तासिकेला तोपर्यंत मस्त रहा आनंदी रहा आणि अभ्यास करा खूप हसा खूप खेळा